नियमावली करायची आहे. त्या वेळेस सुद्धा दोन्ही सभागृहामध्ये मंजुरी व्हावी लागते. कायद्याच्या तरतुदी म्हणजे गॅजेट होत आणि मगच हे आरक्षण मंजूर होत. त्यामुळं जरी आज आरक्षण दिला तरी अजून टप्पे अपूर्ण आहेत. बलिदान दिलेलं आहे. आज त्या सर्व तरुणांच्या बलिदानाचा आज खऱ्या अर्थाने शी चाललं आहे. आम्ही हे आरक्षणाचा जो निर्णय झालेला आहे तो आनंदोत्सव न करता हे आरक्षण आम्ही त्या आमच्या त्या बांधवांचं बलिदान झालेलं आहे त्यांना आम्ही समर्पित करतो. तसेच या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ज्या आरक्षणासह 20 मागण्या होत्या त्या मागण्याच्या संदर्भात देखील आम्ही सरकारकडे सुरू ठेवणार आहोत. आणि अशाच पद्धतीने आंदोलन यापुढे देखील सुरू राहील जोपर्यंत आमच्या बाजूला प्रलंबित मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत. सरकारने यामध्ये सकारात्मक भूमिका घेऊन मराठ्यांसंदर्भात 16% जे आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे तो स्वागतार्ह आहे. परंतु आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे तो आनंदोत्सव न करता आम्ही तो आरक्षणाचा निर्णय आरक्षणाची जी आम्हाला काही भेटलेली आहे ते आम्ही फलश्रुत आमच्या बांधवांसाठी समर्पित करीत आहोत. एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा.